टी महामंडळाच्या ताफ्यात 700 नव्या कोऱ्या बसेस विकत घेण्यासाठी राज्य सरकारनं 50 कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. बस खरेदी करताना निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एसटी महामंडळात गेल्या 3 वर्षात 500 शिवशाही बसेसची खरेदी वगळता गेल्या 3 वर्षात नवीन बस खरेदी झालेली नव्हती. महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी जुन्या बसला नवीन रूप देऊन बस वापरण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आता 700 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, पण दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या बसेसची खरेदी रखडण्याची शक्यता होती. पण परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी निधीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता आणि या पाठपुराव्याला यश आलं. 700 बस खरेदीसाठी 50 कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे.